नाशकात एका महिलेनं पतीच्या हत्येची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मूळचा निफाडचा असलेल्या सचिन दुसानेचा मृतदेह पेटमध्ये सापडला. नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकानं या घटनेचा तपास केला आणि गुन्हेगारांचा छडा लावून त्यांना गजाआड केलं. सोबतच खुनाच्या सुपारीची 1 लाखांची रक्कम, मोबाईल आणि कार असा लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. या प्रकरणात मृताची पत्नी शोभा दुसाने आणि तिच्याबरोबर 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.